नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी टिफिनसाठी मस्त असा पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, चॉपर घेतलेला आहे आणि हा पत्ता कोबी बघा मी धुवून घेतलेला आहे। 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम आहे हा आणि मोठा मोठा कापला आहे। जर तुमच्याकडे आता चॉपर जर नसेल का नाही तर तुम्ही बारीक कापून जरी घेतला तरी चालेल। आता हा मी सगळा टाकून घेते चॉपरमध्ये। बघा मी सगळा पत्ता कोबी काढून घेतलेला आहे आणि ह्याला मी आता बारीक करून घेते। अशा पद्धतीत बघा मी बारीक करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला फ्रेश मका। त्याला काय केलं आहे माहिती का, एक 5 मिनटं मी उकळून घेतलेलं आहे फक्त, म्हणजे शिजवून घेतलं, जास्त शिजवलं नाही, फक्त 5 मिनटं। हे टाकून घेऊया मका। बघा मी टाकून घेतलेले आहे, ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच घातलं नव्हतं। चांगलं पाणी उकळलं का नाही की टाकलं होतं आणि झाकून ठेवलं होतं, नंतर पाणी नितळून मी काढून घेतलेलं आहे। आता ह्याला पण मी बारीक करून घेणार आहे। बारीक करून घेतलेलं आहे बघा। आता त्यात टाकणार आहे हे छोट्या आकाराचा एक कांदा आणि ह्याला पण आपण आता बारीक करून घ्यायचे। कांदा पण बघा बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार एक मिडियम आकाराचा बटाटा शिजवून घेतलेला आहे, साल काढून घेतलेली आहे आणि हा पण ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। सगळं बघा एकत्र असं मस्त बारीक झालेलं आहे। एवढं बारीक करून घ्यायचं। आता तुमच्याकडे जर चॉपर नसेल का नाही तर मग एकदम बारीक कापून जरी घेतलं तरी चालू शकते। नाही तर असं चॉपर एखादा घ्यावा कधी म्हणजे कांदा म्हणा टोमॅटो म्हणा बारीक करायला, कधी लाईट वगैरे गेली तर इतकं बारीक होतं आहे बघा, मस्त होतात। हे मी वाढग्यामध्ये काढून घेते। वडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार 1 चमचा सफेद तीळ, थोडासा ओवा हातावर चुळून घेतलेला आहे, धने जिरे पावडर घेतलेली आहे बघा ही 1 चमचा छोटा, थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर, हळद, कोथिंबीर, थोडीशी देठं पण घेतलेली आहेत। ही काय देठं वगैरे मी बारीक केलेली नाही आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा हे 1.5 चमचा घेतलेलं आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची। आता ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या बरं का। आणि मिरची जी घेतलेली आहे ना मी तिखटवाली घेतलेली आहे, 6 पाकळ्या लसणाचं आणि 1/2 इंच आलं घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा बेसन पीठ, चवीप्रमाणे टाकायचे मीठ। आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। जर गव्हाचं पीठ जर तुम्हाला टाकायचं नसेल का नाही तर आपलं थालपीठची धपाट्याची जी भाजणीचं पीठ असतं का नाही ते जरी घेतलं तर चालेल। आणि बाकीची पीठं जर एकत्र तुमची वेगवेगळी दळलेली जर असेल का नाही तर ती पण सगळी 2-2, 3-3 चमचे जरी टाकली तरी पण चालू शकते। आता हे काय करायचं आपल्याला मळून घ्यायचे, पाण्याचा वापर करायचा नाही कारण की इतकं अशा पद्धतीत आहे बघा। मस्त असं बघा मी मळून घेतलेलं आहे आणि जास्त असं पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही। आणि ह्याच्यावर बघा मी आता तेल थोडंसं टाकलेलं आहे, पीठ असं घट्ट आहे बघा। आणि ही लगेच बनवायला घ्यायचं, करून ठेवायचं ना। त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी पालक पण टाकू शकता बरं का, पालक मेथी आवडत असेल तर टाकू शकता। तर आपण बनवायला घेऊया। आता मला ह्याला पीठ किती लागलं तुम्ही विचाराल तर ह्याला 1 ते 1.5 कप मला पीठ लागलेलं आहे। तर तुमच्या साहित्याप्रमाणे थोडंसं कमी जास्त लागू शकतं। तुम्हाला पाहिजे तर थोडं ह्याच्यामध्ये बटर टाका, मुलांसाठी चीज जरी खिसून टाकलं तरी चालेल आणि जरी नाही टाकलं तरी पण चालेल। एवढा गोळा घेतलेला आहे बघा, लहान मोठा घेऊ शकता। मग तुम्ही काय करायचं, प्लॅस्टिकच्या कागदावर जरी थापलं तरी चालेल। आता असं थोडंसं पीठ घ्यायचं खाली आणि आपण चपाती कशी लाटतो अशा पद्धतीमध्ये लाटायचं। आता आपण लाटून घेऊया, तर आवडीप्रमाणे लाटायचं बरं का, मस्त लाटायला येतं। थापून जरी घेतलं तर चालेल, नाही तो का तुम्हाला दाखवते। असं जरी तुम्ही केलं ना हातानं, जरी थोडंसं तेलाचा हात नाही तर पाण्याचा हात घ्यायचा असं, आणि अशा पद्धतीनं तुम्ही जरी सरकून घेतलं तरी चालू शकते, लाटायची पण गरज नाही। पण हे काय करायचं माहिती आहे का, पातळ करायचे, एकदम खरपूस भाजायचे। अशा पद्धतीत बघा लाटून घेतले, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि असं टाकून घ्यायचं। बघा पीठ पण जास्त लावलं नव्हतं बघा, कमी पीठामध्ये मस्त होतं। गॅस आहे मीडियम आणि एकदम खरपूस भाजूया आपण याला, पलटी करून घेऊया। 2 मिनटं फक्त झालेलं आहे ते बघा, मस्त असं भाजलेलं आहे आणि इतकं छान लागतं ना चवीला, मस्त लागतं। तर खालची पण चांगली भाजू भाजून घ्यायची आणि नंतरच त्याला आपल्याला तेल म्हणा, तूप म्हणा, बटर म्हणा, काही पण लावू शकता तुम्ही। खालची साईड भाजली का बघूया, तर वरनं थोडंसं मी तेल लावणार आहे, असं बटर पण लावू शकता बघा। आणि पलटी करून घेऊया, हे बघा मस्त भाजलं जातं, चांगलं लावायचं तेल पण। आणि गॅस मिडियम आहे, एकदम जरी पातळ कागदासारखे जरी लाटले तरी लाटले जातात, काय होत नाही त्याला, एकदम मस्तपैकी। किंवा जरी हातानं जरी थापून घेतलं तरी पण मस्त थापले जातात बघा, किती छान सगळं कोपरं बिपरं असं चांगलं भाजलं जातं ते, मस्त असं कशा पद्धतीमध्ये, हे बघा मस्त लागतात आणि खायला छान लागतं। ते कशाबर खायचे, चटण्या खूप टाकलेल्या आहेत मी, वेगवेगळ्या पद्धतीनं चटण्या टाकलेल्या आहेत। तुम्हाला सांगते आपले ह्याच्या तंबाटी सॉसवर तुम्ही खाऊ शकता, कोरडं पण खाल्लं तरी पण चालू शकते, मस्त असे झालेले आहेत। अशा पद्धतीनं बाकीचे मी सगळे करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।